फ्रेंड्स, मी कविता नारखेडे. आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे खानदेशी वांग्याचे भरीत. चला पाहूयात तर मग कसे करतात खानदेशी वांग्याचे भरीत. भरीत करण्यासाठी मी खानदेशी 1.5 किलो वांगी घेतली आहे, साधारण 5 लोकांसाठी. कांद्याची पात मी कापून घेतलेली आहे. मिरची, लसूण, कोथिंबीर, मोहरी, मीठ, जिरे, शेंगदाणे आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम भरीत करण्यासाठी आपण वांगी पहिले भाजून घेणार आहोत. भरित्यासाठी लागणारी वांगी आपण पहिले भाजून घेतलेली आहे. आता आपण लागणारा ठेचा तयार करणार आहोत. त्यासाठी मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, साधारण 9 ते 10 मिरच्या मी घेतलेल्या आहेत, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर. आणि आता आपण मीठ घालून घेणार आहोत पहिलेच थोडंसं. आणि हा जो ठेचा आहे हा आपण ठेचून घेणार आहोत. वांग्याच्या भरित्यासाठी लागणारा ठेचा आपला बनलेला आहे. आता आपण जी वांगी भाजलेली होती ती सोलून घेणार आहोत. वांगी थंड झालेली आहेत, आता ती आपण सोलून घेणार आहोत. वांगी आपली सोलून झालेली आहेत. आता ही वांगी आपण ठेच्यामध्ये ऍड करून कुटून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं भरीत आता ठेचून झालेलं आहे. यानंतर आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की यात आपण फोडणीचं साहित्य घालूया. आपले तेल आता छान गरम झालेले आहे. आपण आता यात शेंगदाणे घालून छान परतूया. त्याचबरोबर यात आता आपण मोहरी, जिरे घालून घेणार आहोत. मोहरी आणि जिरे छान तळतळल्यानंतर यात आपण आता चिरलेली आपली कांद्याची पात घालणार आहोत. कांद्याची पातही छान परतून घ्यायची आहे. आपली कांद्याची पात आता 4 ते 5 मिनिट छान परतून झालेली आहे. आता यात आपण जे आपलं ठेचलेलं वांग्याचं भरीत होतं ते घालणार आहोत.
भरीत घातल्यानंतर हे पण छान मिक्स करून घ्यायचे आहे। आणि याला आता साधारण 7 ते 8 मिनिट छान वाफ येऊ द्यायचे आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिले। आपले भरीत छान आता मिक्स झालेले आहे। आपण ऑलरेडी ठेच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता अंदाजे पुन्हा थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। आणि पुन्हा मिक्स करून आता छान वाफ येऊ द्यायची आहे। आता याला 7 ते 8 मिनिट छान वाफ येऊ द्यायची आहे। आपल्या भरताला आता 7 ते 8 मिनिट छान वाफ आलेली आहे। आता आपले भरीत सर्व करण्यासाठी रेडी आहे। आपण वांग्याचे भरीत पुरी सोबत सुद्धा खाऊ शकतो। मी इथे कळण्याची भाकरी केलेली आहे। याची रेसिपी मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल। थँक्यू।